ఇక్కడ కొన్నకడి కబాబ్ చిల్లి పెట్టినట్టు 1000 రూపాయలు 10 కిలో మీన్ కబాబ్ చిల్లి గుడ్డు ఏ కబాబ్ లో ఖడ్డ ఖాళీ మోటా మాన్స బిర్యానీ మధ్య టాకాల ఓ ఖర చప్పట్ కొట్టన నిందా మాయా జబాదోరి నియా తుమి 6000 రేనే కాకా 6500 తో హా దివర హై तीन मापस कर दी नहीं कर दी है नहीं। मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो। मी प्रमोद दिगंबर कोसनकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये। मित्रांनो आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा असतो आपला कणकवलीचा बाजार आठवडे बाजार। तर बघूया आपल्या आज आठवडे बाजारात आपल्याला काय खरेदी करायला मिळते का आणि कशा पद्धतीने आता हा लॉकडाऊन नंतरचा आठवडे बाजार कितपत भरला आहे मला काही कल्पना नाही आहे। तर आपण जाऊन आता पहिला पाहणार आहोत की कसा आता हा आठवडे बाजारामध्ये आपल्याला बाजार लागलेला आहे। तो मित्रांनो इथे आता आपण गाडी पार्क केली इकडे समोरच हे मान्सून सलून आहे त्याच्यासमोर एक नवीन कॉम्प्लेक्स झालेलं आहे खूप मोठं सलून झालेलं आहे तयार आहे। कणकवलीमध्ये आता एकदम भारी भारी दुकानं येईल आहेत या इथून इथे एक समोर मिल आहे राईस मिल आणि आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत। एवढं मोठं झालं आहे आता आपण बाजारात आलो आहोत। ॲक्च्युअल हा रेग्युलर बाजार आहे आणि मेन बाजार आपला पुढे लागतो आहे ना। अननस द्राक्ष हे द्राक्षाचे फळांचे जे व्यापारी ते मोस्टली आठवड्यालाच येतात ती भांडीवाली वगैरे। इथून आता एक्झॅक्ट बाजार चालू झालेला आहे कपडे चप्पल त्याच्यातिरिक्त गावठी नारळ सुरण इंडी आहेत। एक मजा असते इकडे आठवड्या बाजारामध्ये खरेदी करायची। इकडे कोल्हापूरच्या आहे कोल्हापुरी चपला आहेत ट्रॅक पॅन्ट्स 100 रुपीज छोटे कटलरीचे स्टॉल्स मसाले पण इकडे विकायला ठेवलेले आहेत। ही मच्छी आहे टोस्ट हरी बटर नान कटर ते सुखी मच्छी सोडे चांगला अगं मयुरी हां चांगला आहे ना। हे सगळे आता हा मुख्य बाजार आहे आपला द्राक्ष जय माताजी। इथे पण सुकी मच्छी मस्त आठवडा बाजाराची ऍक्च्युअली एकदम आतुरतेने वाट पाहतात सगळीकडे गावातले आहेत ते आजूबाजूच्या गावातली लोक। बराच मोठा बाजार असतो कणकवलीचा मोडलेली कडधान्य फळांचे स्टॉल आहेत आणि हे आपलं देव ढालकाठी प्रसन्न म्हणजे ढालकाठी हा फेमस एक स्पॉट आहे। बघा आजी पोळी घेऊन बसली मिरच्या घेऊन बसली वाढवण म्हणाल तर झाडू आहेत कांदे 30 रुपये किलो प्रमाणे इकडे इकडे विकले जात आहेत। चल भाज्या लसूण मस्त आहे का मरी लसूण चांगला आहे भाज्या कणगी आहेत कणगी तिकडे कणगी महाग भेटतात मात्र रायगडात कणगी स्वस्त असतात
हे बघा फरसान फरसान खारी मेथी येते मेथीचा मेथी 10 रुपये कोथमीर 10 रुपये कोथमीर आणि मेथी 10 रुपये जोडी चांगली आहे चांगली आहे दोन जोड्या घे कसं आहे तो 10 रुपये काय करूया आता हे बंद आहे 500 रुपये फाईन मारते रे बघा कशी आहे काही लाल माल ठीक आहे सगळी फ्रेश राहते हा तीन घे यो हे भावली आहे गाणू कशा दिले ते 50 3 ना मुंबईचं तर रेट आहे इकडे तांदूळ आहेत ना इकडे तांदूळ बडे चिजरा बाई एक किराणा बडे आज ते फूल झाड आहे विकायला काजूची काजूचे कलम आहे त्याला काजू पण आले आहेत ते पेरूचे आहे लाल पेरू आहे लाल पेरू ओ बरं असते 300 रुपये समोर तुम्हाला दिसतंय ते पटकी देवी मंदिर आणि बाजार इथे संपतो इकडून आता बाजार परत आपण पाटी जाणार आहोत इकडे गरम मसाल्याचे सामान मिळतं हो सगळं मिळतं लवंग इलायची दालचिनी कबाबची ताजी सगळं भेटतं इकडे कोणाकडे कबाबची भेटलं तर 10,000 रुपये 10 किलो मिळतं कबाब चिली गुड कबाबची कस्तुरी मेथी आहे काळा जिरा आहे छत्री फळ आहे तवशाळी फुल आहे नवाब लोक खाते खाली मोठ्या माणसं बिर्याणी मध्ये टाकायला हो खरं चप्पट खोटं ना कोणाकडे राहिलं कंकोली मध्ये 10 किलो मिरची दाखवा बिर्याणी चार तुकडे कुटून बी टाकलं ना तर वास इकडे कुठला तिकडे वास आहे ना काळी मिरी आहे ना आता आली काळी मिरी काळी मिरी जी ये काकून बघा आणि पुढच्या वजन मला फोन करा मटन मध्ये खाली 4 टाका का 5 टाका बिर्याणी मध्ये 10 नंबर घेऊन जावा ओरिजिनल काय काय लोक खाऊन बघा एक तुकडा खाली बघा एवढा टाकून देता एक खाऊन बघा एक तुकडा मग सांगा मला होलसेल दारा कशा करा 20 रुपयाला एक वाटे 50 साठी ओरिजिनल खाऊ चहा मध्ये टाका सर्दी खोकला नका दालचिनी द्या 50 ची देऊ बिर्याणी मध्ये आहे ना पूड करून ठेवायची बिर्याणी केली मसाला भात वरण भात पुलाव खाली असं पूड करायचं तुम्ही काय घर मंगळवारी येतं का इकडे मंगळवार इकडेच राहतो मी कंकोली मध्ये घर मध्ये घ्या आधार कार्ड पॅन कार्ड सगळं आहे माझं टाकलं ना तर बरं लागतं दुधामध्ये लहान पोरांना नेहमी इकडेच बसतात 20 साल पासून इकडे पट्टी देवीच्या अगदी पहिला सुरुवातीला जो सुरुवात होतो ना मसाला कॉर्नर तर हा तुम्हाला इकडे हे भेटणार सुंदर आम्ही टेस्ट घेतली दालचिनी तुम्ही एकदा टेस्ट करून बघा यांच्याकडची हा एक नवीन प्रकार घेतला एक काळी मिरी सारखा तो आता आपण वापरून बघणार आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देऊ त्याचा किरफळ पण मिळतात ओरिजिनल आहे हे बी ओरिजिनल आहे हे बघा खराब झाले रिटर्न घेऊन या पोलीस घेऊन यायचे एक वर्ष दोन वर्ष ठेवा काय होत नाही सगळं होलसेल दरात देतात कोणाला पाहिजे कुठून टाकायचं ठेवायचं नाही तुम्ही ठेवतो तो वेगळं कुठून टाका ह्या वारा व्यतिरिक्त तू कोणाला पाहिजे असेल तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला कंकोली कलमट लांजावडी गणपती मंदिर समोर दीपक मसाला सांगायचं ओके रोड वर घरे माझा मशाळी फुलपाय दाखवा जरा दाखवा एक कबाब
दालचिनी है ना, दालचिनी का ये वेगळे येते, दालचिनी सारखा है ना त्याचा येते मधला मोठी दालचिनी नाही वैशालीपुरी बघा या पिठात का मटण बिटण टाका हे घ्या आपण मटणात आल्ला टाकता ना, आल्ल्याच्या ऐवजी हे टाकायचं म्हणजे वास जास्त येतो. तर सगळी कडधान्य आहेत ना, कडधान्य डाळी मसाले बाजूलाच घर एक सुंदर छान डेकोरेट केलंय माऊली म्हणून बघलाय सुंदर केलंय रे कोळीदाणे हे सोयाबीन आहे वाटतं ना सोयाबीन सुख खोबर मसाल्याचे भरपूर स्टॉल्स आहेत ना मारुती फर्निचर मार्ट फर्निचरचं दुकान बघितलं त्याच्यामध्ये आपण देवारा बघितला 6,000 आहे ना काका 6,500 हा देवारा आहे आणि शिवण या लाकडामध्ये बनवलेला आहे आणि पोळपाट वगैरे पण आहेत हे पण त्या शिवण मधले हे आकाशी ओके हे कसे असतात पोळपाट 500 रुपये लाटण्यासकट आहे का ओके आणि स्टडी टेबल्स आहेत स्टडी टेबल्स कसे आहेत त्याचा 5,000 आणि हा तुम्ही जो बेड बनवला आहे हा म्हणजे पूर्ण डिसमेंटल होतो का तो आणि तो म्हणजे कशापासून बनवलेला कुठल्या लाकडं सागवान कितीपर्यंत पडतो तो अच्छा 50,000 रुपये साईज काय असेल तरी साधारण 5 फूट बाय 6 फूट 50,000 रुपयापर्यंत आणि आपल्या ह्या अशा खुर्च्या ज्या आहेत 4,500 ह्याच्या तुम्हाला म्हणजे तुम्ही डिझाईन दिलं तरी बनवता का असं तुम्ही थँक्यू बघा आणि त्याबद्दल ते पाट पाट आहेत का ते पाट कसे पडतात ते 350 रुपये आंब्याच्या 550 रुपये काय साईज असते तरी पाट्याची 12 बाय 18 आणि ते आढळे पाटी ठेवले आहेत ते तुम्ही 600 रुपये हां ओके ते कशा लाकडामध्ये शिवणमध्ये तुम्ही इकडेच बनवता का सगळं ते कारखाना आहे तुमच्या आतमध्ये थँक्यू हो ताई हो ताई एकावर 1 किलो फ्री आहे ना कसे म्हणले कांदे कसे 30 रुपये पिशवी नाही आणू का मी गावठी अंडी गावठी अंडी आहेत पोहे चिंचा गावठी केळी आहेत इकडे तांदूळ फळे तीळ कढीपत्ता सगळ्यात महाग आहे कढीपत्ता महाग पडतो तिथे पपई छोटी केळी असत तुयरी इली तुयरी हिरवे ताजे पण बांधून ठेवले तू करणार का तू करू मग तुला कळणार ना तुम्हाला चांगले कळते चांगलं आहे की नाही ठीक आहे दयाताईसाठी म्हणून घेऊन या आजी कायम असते आपल्या मंगळवारच्या बाजारला गमत बघायचं अधिकार नसतो भाजी भारी आहे एकदम शेंगदाणचं नाही घेतेस ना कसे घेतले शेंगदाणे कसे ताजी
दोन मापा वीसला मला तीन मापा कधी मी करती आहे नाही कसे करती कसे हो मित्रांनो आता मी मसाला गेलो तो एक फेमस आहे ते पाटील बंधू गुरुकृपा मसाले म्हणून तिकडे आता मसाले घेणार आहोत सर्व प्रकारचे मसाले मिळतात उत्तम प्रतीचे तर मित्रांनो आपला कणकवली बाजार करून झालेला आहे कणकवलीतला आठवडे बाजार बऱ्यापैकी होतं गर्दी पण आहे तशी पण फारसं असं मोठासा रिस्पॉन्स वाटला नाही आणि बरेचसे काही व्यापारी पण मला आता जे नेहमी दिसायचे ते दिसत नाहीत खास करून ते मागं मागे आपण एक आजी आपल्याला दिसलेली आंगणे म्हणून तिला शोधत होतो मी ती हसरी आजी म्हणून व्हिडिओ टाकलेला मी तो पण ती काय दिसली नाही मला आता कुठे तर आता आपण निघूया परत आपल्या घरी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा आपल्या कणकवलीच्या आठवडे बाजाराचा व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळी विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय